जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोरोना सावटामुळे प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र, ऐरोली, ठाणे, क्रिक फ्लेमिंगो सफारी ही ठिकाणे पर्यटनासाठी देखील बंद करण्यात आलेली आहेत. व्यापक जनहितासाठी 18 मार्च 2020 सकाळपासूनच ते 31 मार्च 2020 पर्यटनाला बंदी करण्यात आलेली आहे. काही अभयारण्ये राष्ट्रीय उद्यानाकरिता जिल्हाधिकारी तसेच स्थानिक वन अधिकारी यांनी यापूर्वीच आदेश काढले आहेत. ते आदेश यथावत राहतील. राज्याचे प्रधान मुख्य वनरक्षक नितीन काकोडकर यांनी जारी केलेले आदेश आहेत. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर.